नमस्कार शेतकरी कृषी मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो महत्वाची अपडेट आहे कांदा दरात घसरण सुरूच आहे लासलगाव बाजार समितीत बुधवारी साडेआठ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली मंगळवारच्या तुलनेत सरासरी दरात चारशे कमीत कमी दरात सहाशे आणि जास्तीत जास्त प्रति क्विंटल मागे दोनशे रुपयांनी घसरण झाली लासलगाव बाजार समितीत बुधवारी साडेआठ क... मित्रांनो अधिक माहिती अशी की लालसलगाव बाजार समितीत बुधवारी साडेआठ हजार क्विंटलची आवक झाली मंगळवारच्या तुलनेत सरासरी दरात चारशे कमी दरात सहाशे आणि जास्तीत जास्त प्रति क्विंटल दोनशे रुपयाची घसरण झाली गेल्या दोन दिवसात कांदा दरात क्विंटल हजार ते बाराशे रुपयांनी घसरण झाली गेल्या महिनाभरात कांदा दरात प्रति क्विंटल तीन ते चार हजार रुपयांनी घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी संपत संतप्त झाले त्यातच या आठवड्याच्या सुरुवातीला तुर्कस्तान इजिप्तमधील कांदा पिंपळगाव बाजार समितीत दाखल झाला या कांद्याला पिंपळगाव बाजार समितीत दाखल झाला या कांद्याला फार भाव मिळाला नसला तरी त्याचा परिणाम स्थानिक बाजार भावावर झाल्याने आठवड्याचे कांद्याचे भाव घसरले दरम्यान गुरुवारपासून दिनांक बारा येत्या अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत पिंपळगाव व लासलगाव या दोन्ही बाजार समित्या व उपबाजार आवार येथील कांदा लिलाव बंद राहणार आहे तर मित्रांनो बघा महत्त्वाची अपडेट आहे बारा ते अठरा नोव्हेंबरपर्यंत पिंपळगाव व लासलगाव या दोन्ही बाजार समित्यामध्ये व उपबाजार आवार येथील कांदा लिला बंद राहणार रा आहे तर बुधवारी लासलगाव बाजार समितीत साडेआठ हजार क्विंटल उन्हाळ्याची कांद्याची आवक झाली त्याला कमीत कमी नऊशे जास्तीत जास्त चार हजार नऊशे सरासरी तीन हजार सहाशे भाव होता लाल कांद्याची दीडशे क्विंटल आवक होती त्यास कमीत कमी साडे तेराशे जास्तीत जास्त तीन हजार नऊशे सरासरी तीन हजार शंभर असा भाव होता पिपळगाव बाजार समितीत बुधवारी कांदा लिलाव बंद होते तर याविषयी माहिती आधीच की कांदा दरात घसरण सुरूच आहे लासलगाव बाजार समितीत बुधवारी साडेआठ हजार कुंटल कांद्याची आवक झाली मंगळवारच्या तुलनेत तुलने सरासरी दरात चारशे कमीत कमी दरात सहाशे आणि जास्तीत जास्त प्रति कुंटल दोनशे दराने घसरण झाली तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नवी अपडेट मिळत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो कांद्याचे दर कोसळले दोन दिवसात बाजारभावात एक हजार तीनशे एक्कावन्न रुपयाची घसरण सर्वात मोठी बातमी सविस्तर माहिती बघा लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ऐन सणासुदीच्या तोंडावर कांदा बाजार भाव दोन दिवसात तब्बल एक हजार तीनशे एकावन रुपयांनी घसरल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे सोमवारी सरासरी चार हजार सहाशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल विक्री झालेला कांदा आज सरासरी तेहतीसशे रुपये प्रति क्विंटलने विक्री झाला या शेतकऱ्यांना दोन दिवसात तब्बल एक हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटलचा फटका बसला आहे तर गुरुवारी बारा नोव्हेंबर म्हणजे उद्यापासून लासलगाव बाजार समितीला आठ दिवस सुट्ट्या असल्याने बाजार समितीत कांदा आवक वाढलेली आहे बारा सप्टेंबर नंतर प्रथमच येथील मुख्य बाजार आवारावर मंगळवारी बारा हजार कुंटलचा पुढे कांदा लिलावसाठी हो आला होता परदेशी आयात केलेला कांदा वाढती उन्हाळी कांदा तसेच नवीन लाल कांद्याची आवक यामुळे लासलगाव बाजार समितीत दोन दिवसात तेराशे एकावन्न रुपयाने कांदा गडगडल्याने बाजारभावात मोठी घसरण झाली आहे सणासुदीच्या काळात कांद्याच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात घो घसरण होत असल्याने कुटुंब कसे चालवावे असे झालेला खर्च कसा काढावा असा, असा प्रश्न कांदा उत्पादकांसमोर उभा राहिला आहे वेगवेगळ्या निर्बंधामुळे कांद्याच्या बाजारभावात घसरण होत असल्याने शेतकरी हातपाल झाला आहे सकाळच्या सत्रात येथील बाजार समितीत चारशे नव्वद वाहनातून सात हजार पाचशे क्विंटल कांद्याची आवक झाली होती त्याला किमान चार हजार चारशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण तर तेहतीसशे रुपये तर, तर किमान बाराशे रुपये इतका प्रति क्विंटलला बाजारभाव जाहीर झाला तर लाल कांद्याला किमान हजार सरासरी बावीसशे तर जास्तीत जास्त तीन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर झाला तर शेतकरी मित्रांनो ही कांद्या संदर्भात महत्त्वाची अपडेट होती तर मित्रांनो आमचं चॅनल जॉईन करण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा जय हिंद जय महाराष्ट्र